काय गरज होती सिम्मी काकूला जाऊन नेहाशी बोलायची. मी म्हणालो होतो की मी जाऊन बोलीन नेहाशी म्हणून, पण नाही. किती अपसेट आहे माहिती आहे ती, आता एवढी चिडचिड करत होती माझ्यावर. नेहाचं चिडणं काय चूक आहे मला सांग. तिने हा सगळा राग कुणाजवळ काढायचा, कुणाजवळ व्यक्त व्हायचं? अरे एकतर तिच्या मनामध्ये ऑलरेडी तुमच्या लग्नाचं टेन्शन, ते सगळे विचार. त्या दिवशी आजोबांना जो काही त्रास झाला तो नकळत तिच्यामुळे झालाय की काय असा गिल्ट तिच्या मनात आहे. आणि त्याच्यात झालं काय, काकू थेट तिच्याशी बोलली. काही गरज होती का? नेहाचं राग येणं अपसेट होणं स्वाभाविक आहे यार. आता काय तू काकूची बाजू घेणार? तुला काकूचं म्हणणं कसं पडलंय ते तू मला सांगणार, माझ्यावरती चिडणार? तसं नाहीये रे, मी म्हणालो ना काही गरज नव्हती काकूला जाऊन बोलायची. पटलं नाही, नाही ते चूकच होतं. अरे मुळात लग्नाचा विषय कुणाचा आहे, तुझा आणि नेहाचा आहे. मग तुझ्याशी आधी बोलायला हवं होतं ना, थेट नेहाशी बोलायची काय गरज होती? मला अजिबात नाही पटलंय काकूचं वागणं. ते मलाही नाही पटलेलं. आता नेहाला कसं समजावं हा विचार करतो. यावेळेस नेहाशी जे काही बोलायचं ते मी बोलेन, कारण ऑलरेडी खूप गैरसमज झालेत आणि आता मी तिच्याकडे जाणार आणि मी बोलणार. तू जमलं तर एक काम कर, सिम्मी काकूशी बोल, तिला विचारती असं का वागली आणि का बोलली. जमलं तर यार. पप्पा सूप प्याले? हो मॅडम. गुड, गो. यश नको म्हणाला तरी मी नेहाशी बोलले आणि हे त्याला नक्कीच आवडलं नाहीये. तो माझ्याशी बोलायला येणारच. त्याला जरा व्यवस्थित हँडल केलं पाहिजे. काय करताय वहिनी? अच्छा तुम्ही आज सगळी कामं करताय? हो का वहिनी? खरं सांगा, तुम्हाला सासूबाईंचा दागिना हवाय ना? मिथिला, सगळीकडे आपल्या मंद बुद्धीचं प्रदर्शन करायलाच पाहिजे. आणि मला सांग, पप्पांसाठी मी काहीच चांगलं करू शकत नाहीये का? सॉरी. तुझं ना हे नेहमीच आहे मिथिला, कधी कुठे काय बोलावं याची साधी अक्कल नाहीये तुला. बघ ना जरा स्वतः, बघ काय परिस्थिती आपल्या घरात. तुला हे असं सुचतंय असे विचार येतात तुझ्या डोक्यात? पण मग ही इतकी साफसफाई का केली? का म्हणजे पप्पांची रूम प्रसन्न नको का वाटायला? हो मी काही मदत करू का तुम्हाला? नाही काही नको, काहीही नकोय तुझी मदत. तू मदत कमी आणि बडबड जास्त करशील. पप्पा झोपलेत आता, त्रास होईल त्यांना, डिस्टर्ब होतील ते. आणि त्यांची झोप मोड झाली तर मी. नाही नाही नको नको नको, त्यापेक्षा मी जाते. आलीच मी. काकू तू नेहाशी जाऊन काय बोललीस? तू का तिच्याशी बोलायला गेली होतीस? मी म्हणालो होतो ना की मी बोलेन तिच्याशी म्हणून. हळूहळू आता झोपले, बाहेर जाऊन बोलूया. Thank you.
काय तू का गेली होतीस स्नेहाकडे काकू मी तुला सांगितलं होतं ना की मी जाऊन बोलेन तिच्याशी म्हणून आणि तू जाऊन काय सांगितलंस तिला की आधी लग्न करा आणि त्यानंतर आपण परीबद्दल आजोबांना सांगूया काय व्हॉट काइंड ऑफ एन ऑप्शन इज दिस स्नेहाच्या बाबतीत हे ऑप्शन असूच शकत नाही मी मला जे योग्य वाटलं तेच सांगितलं तिला पण का बरी मुलगी आहे तिची काकू तिला विचारल्याशिवाय सांगितल्याशिवाय नेहासाठी हे ऑप्शन असूच शकत नाही आणि तू गेलीस तर ठीक आहे पण जायच्या आधी निदान मला एकदा सांगायचं तरी की तू जाणार आहेस आणि असं काहीतरी बोलणार आहेस जाब विचारतोस तू मला जाब विचार मी जाब वगैरे काही विचारत नाहीये काकू माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू जर का तिकडे जाणारच होतीस तर निदान मला एकदा सांगायचं तरी मला वाटलं होतं आई आहे मी तुझी तुझ्यासाठी तुझ्या भल्यासाठी मी काय वाटेल ते ठरवू शकते माझ्यासाठी नाही रे पप्पांसाठी बोलले मी त्यांची तब्येत नीट हवी म्हणून सगळी धडपड चालली आहे माझी आणि तुमचं लग्न व्हावं ही पप्पांची इच्छा आहे तुला काय वाटतंय हे मी सगळं माझ्यासाठी करते नाही माझ्यासाठी करतच नाहीये मी हे कळलं ना आणि बरोबर मी आई नाहीये ना तुझी तुझी आई असती ना खरी आई तर तू तिला असं बोलला नसता तिने ऑप्शन दिलं असतं तर ते निमूटपणे मान्य केलं असतं तू मी नाहीये ना तुझी आई म्हणून तू हे सगळं बोलतोय नाहीये काकू मग कसं आहे सांग ना फक्त एकतर्फी विचार करतेस म्हणजे आजोबांसाठी आपण विचार करायलाच हवा त्याबद्दल काय डाऊटच नाहीये पण नेहा आणि परी त्यांची पण एक बाजू असू शकते ना तो विचारच तू करत नाहीयेस काय बोलतोयस तू हे मी विचार करत नाहीये असं कसं बोलू शकतोयस तू तुमच्या लग्नाबद्दल तिथे चाळीत काय चर्चा सुरू आहे ना हे सगळं कानावर आलंय माझ्या तुला काहीच फरक पडत नाही ती बिचारी नेहा ती एकटी आहे तिथे ती तिकडे हे सगळं एकटीने फेस करते किती त्रास होत असेल हे सगळ्याचा सगळ्यांचा विचार करते मी यश अरे यश ए यश आई म्हणून मी मुलाचाच नाही तर होणाऱ्या सोन्याचा माझ्या सासऱ्यांसाठी विचार करते कळलं ना तुला आताची ही जी सिच्युएशन आहे ही टफ आहे पण प्रत्येक जण आपापल्या परीने मार्ग काढतोय यातून मी सुद्धा असेच प्रयत्न केलेत मला जे योग्य वाटलंय ना ते मी सजेस्ट केलंय तिला यात माझं कुठे गाणे काय चुकलंय ते सांग ना तू मला तू सांग नाही आणि तुला जर असं वाटत असेल ना की माझं बोलणं माझे ऑप्शन चुकीचे तर तू स्वतः जाणार आणि तू बघ तिथे काय चाललंय काय बोलतायत लोक तुझ्याबद्दल आणि सोशी काय बिचारे ती काय येऊन आपल्याला सांगणार नाहीये इथे तिला तर आपणच समजून घ्यायला हवं ना इथे तू माझ्याशी बोलतोस माझ्याशी भांडतोस तिथे एकटी आहे रे ती म्हणून मी हे ऑप्शन दिलं ह्यात माझं काय चुकलंय ते तर सांग ना मला आणि तरीही तुला जर वाटलं ना की माझं वागणं चुकीचंच आहे तर चल मी स्वतः येते तुझ्या बरोबर आणि तिच्या पायावर नाक घासते हे सवय ना तुला काय बोलतेस तू नेहा मी आता खर तर यश कडून आलोय इथे सिमी काकू येऊन काही बोलली का हो आल्या होत्या त्या असं कसं बोलल्या त्या नाही म्हणजे हे सगळं यशला माहिती आहे का माझ्याशी बोलायच्या आधी त्या यशशी बोलल्या होत्या का मुळात हा पर्याय कसा असू शकतो नाही माझं लग्न आणि मी परी न सांगता लग्न करू असं कसं शक्य हे यशला पटतंय नाही काय झालं हे बघा सर मला हे मान्य नाहीये कारण परी माझं सगळं आहे आजपर्यंत माझ्या आयुष्यातले सगळे डिसिजन मी परीला विचारून घेतलेत मी तिला न विचारता असं नेहा माझा ऐकून घ्या मी खरंच फक्त तुम्हाला भेटायला इथे आलो हे बघा खूप मोठा काहीतरी गैरसमज झालाय मी आता खरं तर आलोय कारण यशची जी बाजू आहे ना ती मला तुम्हाला अच्छा
म्हणजे तुम्ही यशच्या बाजूने बोलायला आलाय. नाही नाही हे बघा, खरं तर आता यशला यायला हवं होतं, त्यांनी माझ्याशी हे सगळं बोलायला हवं होतं. हे कसं शक्य आहे? मी माझं आणि यशचं लग्न झालंय आणि मी परीला काही सांगितलं नाहीये. मुळात परीच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा हक्क फक्त आणि फक्त मला आहे, त्यामुळे दुसरं कोणी हा निर्णय नाही घेऊ शकत. तुम्ही काय बोलताय? मी असं कसं लग्न करू शकते परीला न विचारता? आणि खर तर मी अरे कशी आहेस तू परी? मी बरी आहे. ये इकडे परी, तुझ्यासाठी तिथे पोळ्या करून ठेवल्या, जा आधी खाऊन घे. नेहा मला सिम्मी काकू मला का फोन करताय? काय आता झालं ना त्यांचं बोलणं, त्यांना काय बोलायचंय? यशचा पण फोन आलेला नाहीये, मी काय बोलू त्यांच्याशी? नाही नाही मला खरंच काय, तुम्ही बोला बोला त्यांच्याशी. हॅलो. हा काकू बोला. नेहा काय झालं काकू? नेहा पप्पांची तब्येत खूपच बिघडली अगं. डॉक्टरांनी पुढचे 24 तास खूप क्रिटिकल आहेत असं सांगितलं. मला तर काय करू काहीच कळत नाही. काकू काकू तुम्ही शांत व्हा आधी. आमचे पप्पा. नेहा प्लीज तू घरी येऊ शकशील का गं? माझ्यासाठी. हो येते. थँक्यू. मी वाट बघते तुझी, लवकरात लवकर ये. हा काय झालं? आजोबांची तब्येत परत बिघडली. अरे देवा. 24 तास क्रिटिकल आहे. काय? मला बोलवले सिम्मी काकूने पॅलेसवर. आई तू जा, मी बॉस काकांसोबत थांबेन. आई तू रडू नकोस. मला पण रडू येत. नेहा तुम्ही खरंच पटकन पॅलेस वरती जा, मी इथे परी बरोबर थांबेन. प्लीज जा. मी जाऊन येते. हो मॅडम तू काळजी घे. मी येते. हो मी आहे तिकडून. काकू काकू काकू. काय गं काय झालं? देव बाप्पा तुमचं ऐकतो ना? हो ग. मग त्यांना सांग ना आजोबांची तब्येत बरी करायला. आजोबा? कोण आजोबा? फ्रेंडचे आजोबा. देव बाप्पाला सांगा ना. अग पण माझी पूजा झाली आहे. नाही तुम्ही सांगा ना बाप्पाला. सांगा ना आजोबांना लवकर बरं कर. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे, तुम्ही सांगा ना. असं काय हट्टेपणा करतेस परी? बर मी सांगते पण तू शांत हो आधी. नाही तुम्ही आधी सांगा. बर बर ये आपण दोघे मिळून सांगू. हा ऐक बाप्पा, आमच्या परीच्या फ्रेंडच्या आजोबांना खूप बरं नाहीये, त्यांना लवकरात लवकर बरं कर. आणि हो त्यांना ठणठणीत कर, नाहीतर आम्ही तुझ्याशी कट्टी खेळ. तू स्वतःच बघ काय अवस्था झाली त्यांची. नर्स पाहता वाव.
काय टायमिंग साधलंय मी, प्लॅन असावा तर असा, फुल प्रूफ. पापा, पापा, आजोबा, पापा, मां बघा ना कोण आले तुम्हाला भेटायला, मग डोळे उघडा, सगळं तुमच्या मनासारखं होईल. पापा तुम्ही एकदा डोळे उघडून बघा, तुमचा लाडका यश आणि नेहा आले. तुमच्या मनात होतं ना तसं तुमची इच्छा पूर्ण केली आहे, त्यांनी दोघं लग्न करून आले. बाबा तुमच्या मनात होतं की नाही हा त्या दोघांनी लग्न करावं, त्यांनी तसंच केलंय. हा त्यांनी तसंच केलंय, ते लग्न करून आले. ओ बाबा खरंच त्यांनी लग्न केलंय ते. यश तू बघितलंस, पप्पांचा हात आलाय. यश नेहा तू बघितलंस ना, पप्पांचा हात आलाय. पप्पा पप्पा खरंच त्यांनी लग्न केलंय दोघांनी. तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या त्यांना दोघांना. पप्पा डोळे उघडून बघा ना त्यांना. यश आणि नेहा आले दोघे लग्न करून आले, तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. पप्पा यश तेव्हा पप्पाने डोळे उघडले. बघा बघा यश आणि नेहा आले दोघे लग्न केले त्यांनी पप्पा. तुमची इच्छा होती ना ते पूर्ण केली या दोघांनी. तू सांग ना पप्पाला, तू सांग त्यांना की तुम्ही लग्न केलंय. लग्न केलं त्यांनी, त्यांनी हात हलवलाय, डोळे उघडलेत ना त्यांचे, त्यांना आनंद झाला की ते म्हणून तर ते बरे होत आहेत, बरे होत आहेत ते. नेहा गप्प नको राहूस, गप्प नको राहूस तू, प्लीज बोल, बोल नेहा बोल, बोल ना पप्पाला. मग त्यांना केवढा आनंद झालाय. हो आजोबा, आम्ही लग्न केलं. Yes.